फार वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एक तंदूर हत्याकांड घडलं होतं आता या हत्याकांडामुळे सगळा देश हादरून गेलेला होता या हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना आजची आपण बघणार आहोत ती घडलेली आहे पुण्यामध्ये याच्यामध्ये फरक एवढाच होता की तंदूर हत्याकांडाचा मृतदेह जो आहे तो मृतदेह तंदूरमध्ये जळत असतानाच कळलेला होता समजलेला होता पण आजच्या प्रकरणामध्ये आठ दिवसानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं होतं आणि संशयित नंतर सापडलेले होते तर यासाठी आत्ता आपल्याला जायचं आहे पुण्याला पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचा खेड तालुका आहे त्या ठिकाणचं निघोज नावाचं निघोजे नावाचं गाव आहे आता या गावामध्ये धनंजय नवनाथ बनसोडे नावाचे पंचेचाळीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत परत यांची दोन मुलं आहेत म्हणजे थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे सुजित म्हणजे सुजित बनसोडे वय वर्ष साधारण एकवीस बावीसच्या आसपासचा आहे आणि हा तरुण कंप्युटर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहे यांचा दुसरा मुलगा आहे अभिजित याचं वय साधारणपणे अठराच्या आसपासचा आहे आणि हा बारावीमध्ये शिक्षक शिक्षण घेतोय दोन्ही मुलं हुशार आहेत आणि दोन्ही मुलं वयात आलेली आहेत आई वडिलांच्या हाताखाली आलेली आहेत आईवडिलांच्या बरोबरीला आली आहेत तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे आणि यांचा फरसान बनवण्याचा एक लघु उद्योग आहे आणि याचं नाव आहे ग्लोबल फूड्स तर ही एक छोटीशी कंपनी आहे तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार बावीस आता या दिवशी धनंजय यांच्या मुलांनी महाळुंगी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की त्यांचे वडील काल पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस रात्री साधारण दहा वाजल्यापासून ते सोळा डिसेंबर दोन हजार बावीस सकाळी नऊ वाजेपर्यंत वडील जे आहेत ते या दरम्यान वडील घरातनं निघून गेले न सांगता घरातनं निघून गेलेले अशा पद्धतीची तक्रार त्यांनी दाखल केली आता ती तक्रार तीनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस अशा पद्धतीनं ती दाखल करण्यात आली होती आता पोलिसांनी संजय यांची जी काय म्हणजे धनंजय यांची जी काय आवश्यक माहिती आहे ती माहिती घेतली आणि त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली पण मिसिंग व्यक्ती जी आहे ती संज्ञान होती आणि त्यामुळे कदाचित ती व्यक्ती स्वतःहून माघारी येईल असं वाटत होतं पण पुढील काही दिवसामध्ये हे वेगळंच प्रकरण आपल्यासमोर आलेलं होतं पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत त्या पोलिसांना अशी माहिती मिळा म्हणजे हा सगळा प्रकरण जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीमध्ये चाललं आहे तर पिंपरी चिंचवड पोलिसांना अशी माहिती मिळाली की धनंजय यांचा घातपात झालेला आहे आणि म्हणजे अशा पद्धतीची एक शंका उत्पन्न करणारी माहिती समोर आली त्यानंतर मग पोलिसांनी धनंजय यांचे दोन्ही पुत्र जे आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवलं त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून कसून माहिती घेतली आणि यावेळेस मग काही धक्कादायक खुलासे समोर आलेले होते आता धनंजय जिवंत नव्हते त्यांची हत्या झालेली होती आणि ही हत्या त्यांच्याच मुलांनी केलेली होती त्यांचा मृतदेह हो, जाळून टाकण्यात आला होता राखसुद्धा विसर्जित करण्यात आली होती आता या दोन मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या का केली होती बघा याच्यामधला एक मुलगा इंजिनिअरिंगचं काम शिक्षण घेतो आहे दुसरा बारावीमध्ये आहे म्हणजे दोघंही सुशिक्षित आहेत आणि ह्यांनी मग खून करण्या इतकं म्हणजे इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं पाऊल का उचललं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं यानंतर ह्यांच्या जबाबानंतर सापडलेली होती तर धनंजय बनसोडे आहेत त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांचं कंपनी त्यांचा परिवार हे सगळं आहे एका बाजूला पण या परिवारामध्ये सगळंच वेल वेल किंवा ऑल नव्हतं किंवा सगळं चांगल्याच पद्धतीने का, याचं कारण होतं पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून वडील धनंजय जे आहेत त्यांचं नागपूर या ठिकाणची एक महिला आहे त्या महिलेबरोबर ती अत्यंत जवळचे संबंध होते त्यांची अत्यंत गाढ मैत्री होती रोज सकाळी संध्याकाळी दुपारी यांचं एकमेकांबरोबर ती फोनवरती बोलणं व्हायचं त्यांचं चॅटिंग व्हायचं त्यानंतर मेसेज वगैरेचं आदानप्रदान व्हायचं अशा पद्धतीनं ते एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आता धनंजय त्या महिलेला घरातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि अत्यंत जवळचे असे यांचे संबंध निर्माण झाले होते आता याच संबंधांमुळे यांच्या घरामध्ये वादंग निर्माण झाले होते घरामध्ये भांडणं होत होते आणि आता मुलं वयात आलेली आहेत अगदी आता हाताखाली आली आहेत आणि अशा पद्धतीनं यांचं वागणं शोभत नाही आणि त्यामुळे तुम्ही असं वागू नका हे संबंध तोडून टाका असं यांना घरातल्यांनी सांगितलं बाहेरच्यांनी सांगितलं जवळच्यांनी सांगितलं पण धनंजय आणि ती नागपूरची महिला यांच्यामधले जे संबंध आहेत ते संबंध काही कमी होत नव्हते आणि या ओढून मग मुलांनी सुद्धा आपल्या वडिलांना समजावलेलं होतं पण तरीसुद्धा ते ऐकत नव्हते एवढंच नाही तर मग त्या मुलांच्या आणि बापामध्ये मारहाण पण झाली होती आणि हे प्रकरण पार अगदी पोलिसांमध्ये गेलं होतं तरीसुद्धा हे संबंध मात्र कमी झालेले नव्हते आणि या संबंधांना मग मं घरातली मंडळी वैतागलेली होती आणि त्यामुळे मग या दोन्ही भावांनी म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे तारीख आहे पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरची ती रात्र होती धनंजय यांनी जेवण केलं आणि त्यानंतर ते झोपी गेले आणि ज्यावेळेस ते गाढ झोपी गेले त्यानंतर मात्र त्यांच्या मुलांनी त्यांच्याच घरामधील एक लोखंडी वस्तू किंवा गज जो आहे रॉड जो आहे तो घेतला आणि वडिलांच्या डोक्यामध्ये घातला आणि वडिलांची झोपेमध्येच हत्या केली पण आता प्रश्न होता या मृतदेहाचं करायचं काय मग यांनी रात्रीच हा मृतदेह जो आहे तो त्यांच्या फरसांची भट्टी होती त्या भट्टीमध्ये नेला आणि या ठिकाणी वडिलांना जाळून टाकलं त्यांची राख केली आणि त्या त्यांचा मृतदेह जाळण्यास कोणाला वास येऊ नये किंवा कोणाला हे कळू नये याच्यासाठी मग त्यांनी धूप अगरबत्ती वगैरे वगैरे त्या ठिकाणी प्रचंड जाळलेली होती अशा पद्धतीनं वडिलांची राख बनवली त्यानंतर ती राख सगळी तिथून जमा केली आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन ती राख टाकलेली आहे विसर्जित केलेली आहे यानंतर पुन्हा यांनी ती भट्टी पेटवली आणि नवीन राख वगैरे तयार केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग म्हाळुंगी पोलिसांमध्ये गेले आणि मग आपले वडील मिसिंग झालेले आहेत अशा पद्धतीचे तक्रार त्यांनी दाखल केली आता एका बाजूला ही मिसिंग तक्रार दाखल होते आणि दुसऱ्या बाजूला धनंजय आणि नागपूरची जी महिला आहे त्यांच्यामध्ये जे रोज संपर्क व्हायचा रोज मेसेज व्हायचा तर आता हे मेसेज येणं थोडंसं बंद झालं होतं किंवा कमी झालं होतं किंवा वेगळ्या पद्धतीनं मेसेजेस होते फोन केला जात नव्हता ती महिला फोन करण्याचा प्रयत्न करत होते पण इकडून फोन केला जात नव्हता आणि मेसेजची वेळ जी होती यांचं म्हणजे त्या दोघांचं मेसेजची वेळ ठरलेली असायची काही मेसेज ठरलेले असायचे पण इथं मात्र आता धनंजय गेल्यानंतर मेसेजची वेळ चुकत होती आणि नेहमीप्रमाणे मेसेज येणं बंद झालते किंवा वेळेवरती येत नव्हते आणि त्यामुळे हे मेसेज धनंजय यांचे नाहीत हे त्या महिलेला पटलं वाटलं आणि मग तिनं हे पण तिला माहीत होतं की धनंजय यांनी तिला कधीतरी सांगितलं होतं की मुलांकडून सुद्धा आपल्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे मग त्या महिलेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि मग तिनं आपले म्हणजे त्यांचे धनंजय यांचे जे मित्र आहेत त्या मित्रांना मित्रा फोन केला आणि विचारलं की धनंजय फोन का उचलत नाही आहेत आणि ते रिप्लाय म्हणजे मेसेज वगैरे कनेक्ट करत नाहीत त्यावेळेस मग त्या महिलेला समजलं की धनंजय गायब झालेले आहेत आता गायब झालेले आहेत हे कळल्यानंतर मग त्या महिलेनं पोलिसांशी संपर्क साधला पेंपरे पोलिसांशी संपर्क साधला म्हाळुंगे पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर मग पोलिसांनी ह्या दोनही मुलांना चौकशीसाठी बोलवलं आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून ज्यावेळी चौकशी केली त्यावेळेस हे प्रकरण उजेडात आलं होतं आता याच्यानंतर मग पोलिसांनी घटनेच्या वेळी जी कपडे वापरण्यात आली होती ती कपडे हत्यार राख हाडे ही सगळी जे आहेत ते पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी जमा केलेल्या होत्या आता याच्यावरती अजून कायदेशीर प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे आता या घटनेमध्ये वडिलांचं प्रेमप्रकरण वयात आलेल्या मुलांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी वडिलांची हत्या केली असं समोर येतं आहे पण जी मा माध्यमातून माहिती पुढं आलती ती मी तुमच्यासमोर मांडली आता कदाचित याचा तपास चालला आहे कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा पहिली गोष्ट आपले वरिष्ठ किंवा आपले कनिष्ठ यांनी कसं वागावं किंवा कुणी कुणीही कसं वागावं काय वागावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत आपल्यामुळे कुणाचा संसार उद्ध्वस्त होणार नाही आपल्यामुळे कोण बर्बाद होणार नाही तर असे संबंध असतील तर ते संबंध न जोडलेले चांगले दुसरी गोष्ट आपल्या दृष्टीनं एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल पण त्या व्यक्तीच्या दृष्टीनं ती व्यक्ती बरोबर वागते आहे त्यामुळे व्यक्तीमध्ये आणि दृष्टीमध्ये बदल झाला की दृष्टिकोनामध्ये सुद्धा बदल होतो याचाही विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे तिसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीला आपण चांगलं सांगतो ते त्या व्यक्तीला जर पटत नसेल आणि ती व्यक्ती जर स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असेल तर एकदा त्या व्यक्तीला समजून सांगावं दोनदा सांगावं नाही ऐकलं तर विषय सोडून द्यावा आणि आपलं लक्ष हे आपल्या करिअरवरती आपल्या शिक्षणावरती आपल्या आनंदी जीवनावरती दे केंद्रित केलं पाहिजे दिलं पाहिजे आणि जाता जाता हे सुद्धा लक्षात ठेवा की हिंसेचा मार्ग बेकायदेशीर मार्ग यामुळे कोणाचंही भलं झालेलं नाही त्यामुळे कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी किंवा हिंसाचार करता कामा नये किंवा आपल्याकडून झाला नाही पाहिजे हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि आपल्या डी एस डीचा मुख्य उद्देशच तो आहे की यापासून आपण सगळ्यांनी परावृत्त झालं पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने जे काय करता येईल त्या गोष्टी केल्या पाहिजेत बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद